सर्वे करण्यात आला होता आणि त्यामध्ये ही जागा जी आहे ही भाजपला देण्यात यावी, कारण खासदार प्रतापराव जाधव यांच्या संदर्भात नाराजीची लाट आहे असा सर्वे करण्यात आला होता अशी चर्चा आहे. असा कोणताही सर्वे भारतीय जनता पार्टीने केलेला नव्हता. भारतीय जनता पार्टीने जो सर्वे केला होता तो भारतीय जनता पार्टी जर उमेदवार कोणाला करायचं असलं तर तीन नावांवर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा सर्वे झालेला होता. ते तीन नावं मला सांगण्याची आवश्यकता वाटत नाही, मी सांगणार पण नाही. त्यामुळे शिवसेनेच्या खासदाराचा भारतीय जनता पार्टीने कोणताही सर्वे केलेला नव्हता आणि प्रतापराव जाधव साहेबांबद्दल खासदार साहेब कोणतीही नाराजी लोकसभेमध्ये नाही आहे. पण आज या ठिकाणी महायुतीचा मेळावा आहे, समाज मेळावा आहे, परंतु चिखलीचे आमदार श्वेता महाले आणि आमदार आकाश कुलकर यांची अनुपस्थिती दिसते, काही नाराजी आहे? कोणतीही नाराजी नाही. आपण समजून घेतलं पाहिजे की महायुतीचे समन्वयक म्हणून प्रतापरावजी जाधव शिवसेनेकडून, भारतीय जनता पार्टीकडून मी आणि राष्ट्रवादीकडून शिंगणे साहेब या तिघांकडे जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे त्या त्या स्थानिक आमदार जे आहेत ते त्या त्या मेळाव्याला उपस्थित असतात. हो, बुलढाणा लोकसभा हे भाजपने मागितली होती परंतु वापस शिवसेनेला देण्यात आली आहे. भाजपमध्ये काही नाराजी आहे, त्यांना काय सांगणार? भाजपने ही सीट मागितलेली नव्हती, त्यामुळे ही सीट शिवसेनेलाच द्यायचं ठरलेलं होतं. कारण खासदार प्रतापराव जाधव हे शिवसेनेचे पहिल्या पाच नेत्यांपैकी एक नेते आहेत, त्यामुळे ही सीट त्यांनाच द्यावी हे ठरलेलं होतं. नाही, भाजपच्या मेळाव्यामध्ये शिवसेनेचे जे माजी आमदार भाजपचे नेते युवराज शिंदे ही सीट भाजपने मागितली, तो त्यांचा विषय त्यांना विचारावा. भूपेंद्रजी यादव माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी सर्व केंद्रातले मंत्री जे आहेत त्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रवास करण्याच्या सूचना केल्या होत्या आणि केंद्राच्या ज्या योजना आहेत त्या प्रत्येक मतदारसंघात पूर्ण 545-543 जे काय मतदारसंघ सगळ्यामध्ये सगळे मंत्री फिरत होते आणि त्या प्रवासाचाच एक भाग म्हणून ते बुलढाणा जिल्ह्याच्या लोकसभेमध्ये येत होते आणि त्यामध्ये योजना ज्या आहेत त्या शेवटपर्यंत पोहोचल्यात की नाहीत याचा आढावा घेत होते आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सुद्धा चॅनलाइज असला पाहिजे, तोही चांगल्या प्रकारे कामामध्ये असला पाहिजे ही त्या मागची भूमिका आणि त्यांच्या येण्याच्या प्रवासामुळेच आज प्रतापरावजी जाधव साहेबांना आम्ही मोठ्या प्रमाणात भेट देण्याच्या याच्यामध्ये आहे. काल उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच संजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? नाही, ते संजय भाऊ सांगू शकतो. मतदानामध्ये संभ्रम निर्माण झाला, कोणताही संभ्रम नाही. आज माननीय संजय गायकवाड साहेबांनी सुद्धा, आमदार साहेबांनी सुद्धा खासदार प्रतापराव जाधव यांचं नाव डिक्लेअर केलं आणि 2 तारखेला खासदार प्रतापराव जाधव यांचा फॉर्म भरण्यासाठी हजारोच्या संख्येने येण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. आमदार संजय गायकवाड म्हणतात मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे, मी अजून अर्ज मागे घेतला. पण आजच्या त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सरळ सरळ 2 तारखेचा फॉर्म खासदार प्रतापराव जाधव साहेबांचा महायुतीचा भरायचा आणि त्यासाठी हजारो कार्यकर्ते आम्ही घेऊन येणार हे त्यांनी म्हटल्यानंतर विषय संपला. यादवांवर जाधव भारी असं ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू आहे, काय म्हणतो? यादवांवर जाधव भूपेंद्र ना भूपेंद्रजी यादव हे त्यांचं काम करत होते आणि त्याचा फायदा आता जाधव साहेबांना होणार आहे. त्या अर्थाने महायुतीच्या प्रत्येक मेळाव्यामध्ये खासदार हे किती सक्रिय आहेत, निष्क्रिय नव्हते हे दाखवतात प्रत्येक वेळा, एका फॅन भरत आहे की काय, म्हणजे त्या प्रश्नाला प्रत्येक जण पूछ करताय. कोणीही हे बघा, विरोधांचा ट्रेंड चालू आहे. विरोधक म्हणतायत की खासदार निष्क्रिय आहे, त्यांच्यावर नाराजी आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेही नाराजी नाही आणि खासदार साहेब हे 15 वर्ष सक्रिय राहिलेले खासदार आहेत. हो, अमरावतीमध्ये जवळीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिली, मात्र आता महायुतीचा घटक असलेले बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली. आता त्या ठिकाणी त्यांनी विरोधात आपला उमेदवार जाहीर केलेला आहे, भूप म्हणून एक उमेदवार जाहीर केला. त्यांनी जरी उमेदवार जाहीर केला असेल तर तिथं माननीय नवनीत राणा ह्याच निवडून येतील, कारण त्या कमळाच्या चिन्हावर आहेत, मोदीजीच्या उमेदवार आहेत, त्यामुळे मोदीजीला मानणारा वर्ग एक मत हे त्यांनाच देणार आणि 100% त्या निवडून देणार. कोणी किती, मी माझ्या भाषणात सुद्धा सांगितलं की जनतेनं मन बनवलेलं आहे, त्यामुळे कोणी काम करो का नाही करो शेवटी मोदीजींच्या साठी जनता तयार आहे आणि त्यामुळे खासदार निवडून येणार. अशा प्रकारे खतखत सुरू आहे, आपकी बार 400 पार होणार आहे. खतखत कुठंच मला दिसले नाही. बच्चू भाऊ आता बाहेर पडणार आहे. बच्चू भाऊ बाहेर पडतात की आतमध्ये तो त्यांचा विषय आहे. आमचं विजन आणि आमचं ध्येय ठरलेलं आहे मोदीजींना 3रा वेळेस पंतप्रधान बनवणे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कितीही वारा उधाण आलं, कोणी बाहेर पडो का आत राहो,
कोणी काम करो का ना करो तरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा प्रत्येक खासदाराला निवडून आणण्यासाठी प्राणाची बाजी लावणार. आमचं टार्गेट हे मोदी साहेबांना 45+ ह्या जागा देण्याचं महाराष्ट्रात आहे आणि निश्चितपणे विश्वास आहे की ज्या पद्धतीनं मोदीजींच्या नेतृत्वात भारताचा आणि महाराष्ट्राचा विकास पाहता निश्चितपणे जनता ही मोदीजींवर विश्वास ठेवून 45+ सीट आम्हाला देतील.